नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून पाणी वेगानं वाहू लागल्यानं हतनूर धरणाचे 28 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। यामुळे दर सेकंदाला धरणातून 30,442 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। हतनूर धरण क्षेत्रातील सर्वत्र पाऊस झाल्यानं तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। दरम्यान तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तापी नदी पात्रात गुरेढोरांना सोडू नये असं आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धब बेहेरे आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।